लोकसभा इलेक्शनच्या पार्श्वभूमीचेर एस टी कम्युनिटीचे परत तरुण मुखार आयल्यात, आंदोलन करतात, गांवागांवांनी जनजागृती करतात. 2027 मेरेन तांकां खात्रीपूर्वक सांगू शकतात तुम्ही तांकां रिझर्वेशन मेळटलें? ही माझी गॅरंटी न्ही, ही मोदीची गॅरंटी असा. 2027 तांकां खात्रीपूर्वक रिझर्वेशन मेळटलें ह्या मोदीच्या कॅबिनेटात बील पास जाल्लें आसा. ते बील फ्लोर ऑफ द हाऊजार जो पर्यंत दवरिना तो पब्लीक करूंक शकना. हें काँग्रेसच्या सरकार न्ही, हे मोदीचें सरकार आसा. त्यातील जे सरकार ह्या कॅबिनेटात, आनी म्हाका दिसता जेका सेंट्रल कॅबिनेट म्हणजे कितें हें खबर आसा, तो मनीस असले विषय करचो ना. तुमच्या सारखेल्या पत्रकारांकूय खबर आसा सेंट्रल कॅबिनेट कितें, सेंट्रल कॅबिनेटान बील पास जाल्या उपरांत तें कितें जाता. तें जेंकां भितरलो गंधय ना, ओके, ते खंय तरी राजकारणात अशा पद्दतीचे विरोध करपाक जाय म्हणून विरोध. हांव तितूर म्हणना कोणाचे एस टीक कितलें कॉन्ट्रिब्युशन आहा तितूरय हांव उलयना. म्हाका दिसता आज सगळ्या एस टी लिडरांनी आयजूय प्रेस घेतल्या, तेंच्यांनी मोदीजीचे अभिनंदन केलां. कारण जेंकां एस टीक एखादी सादी स्कीम जिवंक जमली ना, ते काँग्रेस फाटसून सपोर्ट करता आनी हे फुडें चार पेदे फुडें बसयता आनी त्यांच्या तत्वाचेर. आनी ते कोणाक सपोर्ट करपाच्यो गोश्टी करतात म्हणजे ते भारतीय जनता पार्टीक विरोध करून ज्या काँग्रेसीन, ज्या काँग्रेसीच्या कार्यकाळांत त्यांचे दोग जाण आंदोलन करत्या भुरगे शहीद जाले, तांकां सपोर्ट करपाची भाशा करता. अरे याद करात तो मंगेश आनी त्या भुरग्यांचे जे बाळीच्या आंदोलनात कोणाच्या सरकाराच्या वेळार गेले, काँग्रेसच्या सरकाराच्या वेळार गेले. काँग्रेसच्या सरकारान तेका खंयची एक स्कीम सांगली जाल्यार म्हाका आतां सांगची, आनी त्या काँग्रेसीक सपोर्ट कर म्हणून सांगता. लोक गांवांतले एस टी गेल्या उपरांत तांकां विचारतले ते दोन शहीद जाल्या तेंचे कितें काय म्हणून. आनी जेन्ना इतक्यो स्किमी ज्यो काडल्यो तुमी खंयसर आसले तेन्ना, हे तांकां ते काँग्रेसवाल्यांक सोडून हेंकांच विचारतले एस टीवाले तुमी तेंचे एजंट काय म्हणून.